मित्रांनो, आज आपल्याला पाण्यावर चालणारी अशी एक सुंदर मोटर बोट बनवायची आहे. सुरुवातीला त्या बोटीचा आनंद घ्या आणि आता आपण ही बोट कशी बनवायची ते पाहू. ती बनवायला अतिशय सोपी आहे. यासाठी आपल्याला काही साहित्य जमा करावं लागेल. एक थर्मोकोलचा तुकडा लागेल तुम्हाला, टॉय मोटर, प्लास्टिकचा पंखा, चिकटपट्टी आणि 3 व्होल्टची बॅटरी. पॅकिंग मटेरियलमध्ये तुम्हाला असा एक सपाट थर्मोकोलचा तुकडा मिळेल, त्याच्यावरती बोटीचं चित्र असं काढून घ्या आणि पेपर कटरच्या साह्यानं ही बोट कापून घ्या. ही बोट पाण्यावर तरंगणार आहे आणि बॅटरी आणि मोटरचं वजनसुद्धा तोलणार आहे. बोटीला अशी छानपैकी घासून घ्या. बोटीच्या मागच्या बाजूला चिकटपट्टी लावा आणि त्याच्यावरती आणखी एक थर्मोकोलचा तुकडा असा चुटकून घ्या, म्हणजे तुम्हाला उंची वाढलेली दिसेल. या तुकड्यावरती आणखी एक असा डबल साइडेड चिकट टेप लावून घ्या. चिकट टेपचा एक तुकडा पुढच्या भागातही असा चुटकून ठेवा. ही एक टॉय मोटर आहे, तिला पण प्लास्टिकचा पंखा जोडलेला आहे. जर तुम्ही पॉवर ऑन केला तर हा पंखा हवा एका बाजूला जोरात फेकतो. आता ही असेंब्ली आपल्याला बोटीवरती अशी चिटकवायची आहे. मागच्या बाजूला मोटर आणि पंखा लावून घ्या आणि पुढच्या बाजूला बॅटरी लावून घ्या. जर तुम्ही बॅटरीचा पॉवर ऑन केला तर पंखा हवा अशी जोरात फेकेल मागच्या बाजूला आणि ही बोट आपल्या टेबलावरती अशी कंपत आली. ही तयार झालेली मोटर बोट पाण्यावरती अलगद सोडा. जेव्हा तुम्ही पॉवर ऑन करणार तेव्हा पंखा जोरात हवा मागच्या बाजूला फेकेल आणि न्यूटनच्या गतीविषयी तिसऱ्या नियमाप्रमाणे या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून आपली बोट अशी पाण्यामध्ये पुढे पुढे जाईल. जोपर्यंत बॅटरी आहे तोपर्यंत आपली मोटर चालू राहील आणि ही बोट पाण्यामध्ये अशीच फिरत राहील. आता या मोटरला धक्का द्या. आपली ही बोट टबमध्ये अशी विचित्र फिरायला लागेल आणि शेवटी सेटल होऊन टबच्या एका बाजूला ते टच होऊन पुन्हा पूर्वीसारखीच गोलगोल फिरायला लागेल. न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम प्रत्यक्ष प्रयोगाने आपल्याला असा पाहता येतो व या मोटर बोटीचा आनंदही घेता येतो.